सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि जयनारायण रामदयाल भुतडा परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत सच्चिदानंद वाचनालय कस्तुरबा मंडईजवळ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती माहेश्वरी सभेचे अध्यक्ष चंद्रकांत तापडिया आणि सचिव जवाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे आमचं 21वं वर्ष आहे. आम्ही रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी आपल्या इथं 400 ते 500 लोक रक्तदान करतात आणि ते प्रत्येक वेळेला तो आकडा वाढत चालला आहे. यावर्षी आम्ही जवळजवळ माझ्या जवळ 60 लोकांना जे गरजू लोकांना आम्ही रक्तदानाचा विनामूल्य त्यांना रक्त दिलेलं आहे आणि माझ्या अंदाजाने 15 जणांचा जीवनदान मिळालेलं आहे त्यांना रक्तामुळे. दुसरं यावर्षी आम्ही नवीन उपक्रम केलेला आहे. तिथंच डॉक्टर तारा कावरातर्फे दाताचं मोफत दंत शिबिर आम्ही तिथं आयोजन केलेलं आहे. गेले 21 वर्ष ओम सच्चिदानंद वाचनालय येथे आज तगायत करीत आलो. यामध्ये जवळ सर्व धर्मयाचे सर्व जातीचे लोक त्यामध्ये भाग घेतात आणि त्याचा आम्हाला उत्साह वाढतो. आम्ही देखील त्या माध्यमातून अनेकांना अध्यक्ष सांगितल्याप्रमाणे प्रत्येकांना रक्त ज्यावेळेस त्यावेळेस मागणी करण्यात आलेली आहे. आपल्या इथून देखील मनोज भटकरने देखील आम्हाला यावेळी मध्यंतरी मागणी केली, त्यांना देखील आम्ही त्या ह्याच्यामध्ये रक्त मोफत देण्याचं काम केलं. या पत्रकार परिषदेला गिरीश जाखोटिया, श्यामसुंदर तोष्णीवाल, सत्यनारायण राठी आदींची उपस्थिती होती.